क्रिएटिव बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण गाजराची एकदम जबरदस्त टेस्ट असणारी आणि दिसायला पण एकदम पाताक्षणी खावीशी वाटणारी आपण खीर बनवणार आहोत. अशा पद्धतीने गाजराचा पूर्ण कलर उतरला आहे दुधामध्ये. आता आपण गाजरं घेतलेली आहेत. आता हिवाळ्याचे दिवस आले असल्यामुळे मार्केटमध्ये भरपूर गाजरं आलेली आहेत, तर आपण गाजराची खीर बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला गाजरं, साखर, तूप आणि दूध ते पण क्रीम असलेलं पाहिजे, म्हणजे आपलं खिरीला टेस्ट खूप चांगली येते. आता आपण किसलेल्या गाजरामध्ये 4 चमचे तूप घातलं आणि व्यवस्थित परतून घ्यायची गाजराचा किस. गाजराचा किस परतल्यानंतर त्यांना एक वाफ द्यायची, 10 मिनिटासाठी वाफवायचं, म्हणजे त्यांचा कलर बदलला म्हणजे आपली गाजराचा किस व्यवस्थित वाफला आहे असं आपण समजू शकतो. अशा पद्धतीने कलर एक डार्क ऑरेंज कलर आला आहे गाजरांना, म्हणजे आपले गाजरं व्यवस्थित मऊ झालेले आहेत. आपण आता ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत. ड्रायफ्रूट्स पण व्यवस्थित परतून घ्यायचे आणि आता आपण त्याच्यामध्ये क्रीम असलेलं दूध घालायचं आहे. या रेसिपीला क्रीम असलेलं दूध असणं गरजेचं आहे, नाहीतर त्या खिरीला बाइंडिंग येणार नाही आणि खिरीची टेस्ट आपल्याला चांगली लागणार नाही. क्रीममुळे दूध खिरीची टेस्ट खूपच रिच होते खीर आपली. आता आपण एक उकळी आली की मग आपण साखर घालणार आहोत, म्हणजे आपली खीर खाण्यासाठी रेडी. ही खीर जास्ती वेळ लागत नाही करण्यासाठी, झटपट बनते आणि खायला पण खूप छान लागते. ही गाजराची खीर थंड करून फ्रीजमध्ये ठेवूनसुद्धा खायला छान लागते आणि गरमसुद्धा खायला छान लागते. जर आपल्याकडे कुठला कार्यक्रम असेल किंवा फेस्टिवल असेल तर आदल्या दिवशी तुम करून फ्रीजमध्ये ठेवता येते.